डिजिटल प्रभातमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आहोत मेढा शहरामध्ये. मेढा शहर आता आज बंद ठेवण्यात आलेलं आहे. मेढा नगरपंचायतकडून करवाढ झाल्यामुळं याचा निषेध म्हणून मेढा नगरपंचायतच्या हद्दीमधील नागरिकांनी मेढा बंद ठेवत आपला जाहीर निषेध नोंदवलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मेढा नगरपंचायतच्या असलेल्या स्तरावर करवाढ करण्यात येऊ नये असं पत्र देखील नगरपंचायतला देण्यात आलं आहे. मात्र मेढा नगरपंचायत मार्च अखेर असल्यामुळे नागरिकांच्या पाठीमागे कर वसुलीचा तगादा लावलेला आहे आणि याच तगाद्याला कंटाळून मेढा नगरपंचायतच्या हद्दीमधील नागरिकांनी मेढा बंद ठेवत आपला जाहीर निषेध नोंदवलेला. आकारणी करण्याला आमचा विरोध नाही, मात्र जी आवाजवी कर आकारणी केलेली आहे ही आम्हाला मान्य नाही. आम्ही जुन्या दराप्रमाणे 22-23 जी कर आकारणी केली होती त्याप्रमाणे आम्ही कर भरण्यास तयार आहोत, मात्र नवीन कर आकारणी आम्हाला मान्य नाही. याबद्दल आम्ही काल मेढा बंद ठेवून नगरपंचायतीला जाब विचारण्यासाठी किंवा निवेदन देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. मेढा नगरपंचायतीची स्थापना 2016 साली झाली, त्यानंतर 20-21 नगरपंचायतीच्या ठरावान्वये चतुर्थवार्षिक सर्वेचे कामकाज चालू झाले होते. त्यानंतर 2022 साली नगरपंचायतीने दर निश्चित केले, त्या दरानुसार 119 नोटीस जनरेट झाली, त्यानंतर मागणी पत्रके वाटली गेली, त्यानंतर सूचना हरकती झाल्या. सूचना हरकतीवर ADTP म्हणजे असिस्टंट डायरेक्टर टाउन प्लॅनिंग यांनी सुनावणी घेतली आणि ती सर्व बिले मान्य केलेली आहेत. व त्याच्यावर आपण सूचना हरकतीसाठी आपण सर्व बिले नगरपंचायत स्तरावर ओपन ठेवली होती, नागरिकांना बघायला मुदत दिली होती. परंतु ADTPनी जे बिलं वाटले आहेत, ADTPनी जे दर ठरवले आहेत ती बिलं वाटली गेली. नागरिकांचा रोष आहे त्या बाबतीत, परंतु जे कामकाज केलेलं आहे ते बॉडीनं ठरवलेल्या दरानुसारच झालेलं आहे. मग त्याबाबतीत या आताच्या आत्ता नगरपंचायत म्हणून आम्हाला काही करता येणे अशक्य आहे. तसेच शासनानं स्थगिती दिलेली आहे, त्या स्थगितीमुळं त्यापुढं काहीच करता येत नाही आहे. स्थगिती असल्यामुळं त्याच्या पुढं मला पण जाता येत नाही. आता जे नागरिक म्हणत आहेत की ग्रामपंचायतकालीन दरानं आकारा, खरं स्थगिती असल्यावर ग्रामपंचायतकालीन दरानं कसं आकारता येईल? शासनाची स्थगिती आहे. असे काही टेक्निकल गोष्टी कायदेशीर बाबी आहेत, तरी माझं सर्वांना विनंती आहे की तुम्ही समक्ष या, चर्चा करा, आपण त्यातून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करू.